आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पती देशासाठी कामी येणे यासारखे भाग्य नाही. वीरपत्नी संपत्ती कोळी चैतन्याच्या भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी भावोद्गार. माझे पती स्वर्गीय नितीन कोळी हे शत्रूशी लढताना काश्मीरमध्ये धारातीर्थी पडले. त्यांच्या जाण्याची सल जरी मनात असली तरी आपला पती देशासाठी कामी आला याचा अभिमान वाटतो, असे भावोद्गार वीरपत्नी संपत्ती कोळी यांनी काढले. चैतन्य शिक्षण समूहाच्या इयत्ता 11वी कला शाखा आणि सैन्य पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी दुधगावचे सुपुत्र शहीद नितीन कोळी यांच्या वीरपत्नी संपत्ती नितीन कोळी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, दिवस विजय झाला, आपण आपल्याला विजय मिळाला या दिवसाची मी नमन करते आणि सर्वप्रथम व्यासपीठावर बसलेल्या मान्यवरांचे अभिवादन करते. दुःख खूप मोठं असतं, त्याची कल्पना शब्दात होत नाही किंवा व्याख्यानात होत नाही की काय दुःख आहे ते अनुभवायला लागतंय आणि ती स्वतः आम्ही अनुभवले. पण या शाखेत या संस्थेत आल्यानंतर या संस्थेचं नावच ऐकलं की चैतन्य, आनंदाचे अश्रू बाजूला सोडून चैतन्य मुलामध्ये कसं निर्माण करायचं या संस्थेमधून आल्यानंतर आम्हाला समजलं. खरोखरच भावी पिढी घडवायची असेल तर तुमच्या हातात आहे. प्रत्येकानं जिज्ञासानं महत्वाकांक्षी बनलं पाहिजे आणि आपलं भवितव्य आणि देश रक्षणासाठी केलं पाहिजे. फक्त देश रक्षणासाठी नाही तर सामाजिक कार्य कुठलेही असू दे, या संस्थेचे सरांनी खूप चांगला संकल्प केलाय. नुसता बोलणं सोपं असतंय पण प्रत्यक्षात करणं खूप अवघड असतंय. पण आता इथं बघितल्यानंतर या प्रत्यक्षात जाणीव झाली की अशीही आपल्या तुम्हाला ज्ञान देणारी ही थोर माणसं आहेत, त्यामुळे तर आपण इथपर्यंत पोहोचलोय. त्यांचं ज्ञान कधीही वाया घालवू नका. एक या वीर पत्नीची कळवणीनं विनंती आहे, तुम्ही शिका. इथं आल्यानंतर बघितलं मी, शिका जगण्यासाठी आणि जगा शिकण्यासाठी. आणि सरांनी सांगितलं गुणवत्ता बघून आम्ही घेत नाही, गुणवत्ता निर्माण करणं खूप कठीण असतंय पण ते निर्माण करण्यासाठी धाडसही तितकंच मोलाचं आहे. मी एवढे म्हणेन की आणि आमचं इथं आल्यानंतर खूप आम्हाला या संस्थेतून खरंच उद्याची मुलं खरोखरच नागरिक बनू शकतात. आणि आमचं तुम्हाला सांगायचं तर आमचं गाव खूप छोट दुधगाव. 2008 ला भरती झाले, 2011 ला आमचे लग्न झाले आणि 2011 ते 2016 एवढाच कालावधी फक्त 7 वर्षाचा. तुम्ही विषय तू समजू पण शकणार नाही 7 वर्ष कसे असतात. इथं नोकरी करणाऱ्यांचे दिवस वेगळे असतात, बॉर्डरवर नोकरी करणाऱ्यांचे सुद्धा दिवस वेगळे असतात. फक्त वर्षातून 3 महिने सुट्टी मिळायची आणि रात्र दिवस देश रक्षणासाठी त्यांना काय करावं लागत होतं, जावं लागत होतं. पण आम्ही एखादी मी या मुलांना सांगेन की तुम्ही जर आपल्या आई वडिलांसाठी देशासाठी काहीतरी देणं लागते आणि आपण केलं पाहिजे. अहो जगतात तर सगळेच, या जगामध्ये जगतात तर सगळेच, पण जगावं कसं, कीर्तिरूपी जगावं. आणि मरण तर सगळ्यांनाच आहे, मरावं पण कसं, कीर्तिरूपी. आपण आपली आठवण इतिहासात कोरली गेली पाहिजे एवढंच ध्येय आपल्या मनामनामध्ये असलं पाहिजे. आणि मी एवढंच या बाल चमुकल्यांना म्हणेन की हे संस्कारक्षम शाळा आहे. शाळा तर सगळ्याच असतात पण आदर देणारी संस्कारक्षम शाळा ह्या थोड्याच असतात. तर त्यामुळे तुम्ही चांगली जिज्ञासा करून महत्वाकांक्षी आणि तुम्ही मला असं वाटतं की ध्येय ठेवा आणि ते ध्येय ठेवत असताना ते पूर्ण करायचं स्वप्न सुद्धा पार करा. आणि तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला अकॅडमीत जॉईन केले 11वीत, तर तुम्ही त्यांच्या स्वप्नांना साकार करा. देश के लिए जिएंगे, देश के लिए मरेंगे, एवढं तरी तुम्ही लक्षात ठेवा. आणि आपल्या या सामाजिक जीवनामध्ये आणि या देशासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करा आणि पुढे देश रक्षणासाठी उज्ज्वल पिढी तयार करा. मी 2 तयार करत्या, तुम्ही हजारो नितीन तयार झाले पाहिजे आणि या देश रक्षणासाठी तुम्ही आले पाहिजे. आणि एवढं मी म्हणेन की तुम्ही सतत प्रयत्न करा, यश तुम्हाला मिळत जाते, ध्येय तुमच्या पाशी येईल, तुम्ही प्रयत्न करा. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हुपरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे होते. स्वागत कार्यकारी संचालक प्राचार्य शरद काळे यांनी तर प्रास्ताविक संस्थापक दशरथ काळे यांनी केले. याप्रसंगी शिक्षण सहसंचालक संपतराव गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना म्हणाले, तुम्ही 5वी पासून
अकरावी पर्यंत आलाय ना का, किती खस्ता खाल्या तुझ्या आईनं, किती खस्ता खाल्या तुमच्या बापाने तुमच्यासाठी। बाळाला कधीतरी वाटतं का रे आपला परमेश्वर आईमध्ये येते? इथल्या ग्राम देवतेला नमस्कार करू नका, महालक्ष्मीला, पंढरपूरच्या विठ्ठोबाला, विरोबाला, गणपतीला नमस्कार करू नका। मित्रांनो, मित्रांनो, जिथं लागतं दैवत, जेव्हा जेव्हा कॉलेजला याल, शाळेला याल ना, तेव्हा आईला नमस्कार केल्याशिवाय शाळेला कॉलेजला येऊ नका। बाळानं बाहेर जाऊ नका। हा पहिला संस्कार आपल्या थोड्या बाळानं करत, आपली आई आणि शिक्षक याच्यासारखे दुसरे गुरु असूच शकत नाही बाळानं। हे खऱ्या अर्थानं आपले गुरु असतात मित्रांनो, खरं। आणि ह्या गुरुची गुरु पौर्णिमा आज तुम्ही ठेवली इथे, खूप बरं वाटलं मित्रांनो, खरं। मित्रांनो, ही पुन्हा अकरावीची जवळपास 39 वर्ष, 2-4 महिने कमी असतील, 39 वर्ष मी नोकरी केली, 33 वर्ष शाळा तपासल्या मित्रांनो मी। महाराष्ट्रात 5 जिल्हे आणि व्याख्यानाच्या निमित्तानं आम्ही 4-5 जिल्हे फिरलो मी। पण मित्रांनो, महाराष्ट्रातलं पहिलं कॉलेज आहे असं की जे 800 मुलांची निवासी व्यवस्था करणारं कॉलेज आहे। हा महाराष्ट्राकरता एक दीपस्तंभ असणार कॉलेज आहे। लोकांना असं वाटायला लागेल भविष्य काळामध्ये, अरे केवळ 600 मुलांसाठी निवासी शाळा नसतात, कॉलेज नसतात, तर 800 मुलांसाठी सुद्धा निवासी शाळा आपण काढू शकतोय। हा नवा आदर्श या संस्थेनं भविष्य काळासाठी निर्माण केला असं मला वाटतंय मित्रांनो। खरं तर पुढच्या 2-3 वर्षात प्रचंड रेकॉर्ड या शाळेत होणार आहे याचं उदाहरण सांगतो। म्हणून तुम्ही कच खाऊ नका, प्रचंड अभ्यास करा, खूप अभ्यास करा आणि प्रचंड मोठं यश, जी पहिली परीक्षा द्या, जी पहिली भरती होईल ना, ठोसा असेल, आमचं पुढीतर असेल, याचं रेकॉर्ड मोडण्याचं काम चैतन्य शाळेतील स्कूलमधली चैतन्य संस्थेतली ही मुलं निश्चितपणे करतील हा विश्वास वाटतो। कारण एक शिक्षक माध्यमिक आहे, एक शिक्षक प्राथमिक आहे, जर करू शकत असेल तर शिक्षकांची फौज या शाळेमध्ये आहे। ही माणसं सहज बाळा तुमच्यासाठी करतील असं मला वाटतंय। मी दोघांना पण दशरथ सरांना विनंती करतो की चोपडे सरांची भेट घ्यायला आहे त्या शिक्षकाला एका पाठवून द्या, भोसाला त्या अलिम शिंदेची भेट घ्यायला त्या शिक्षकाला पाठवून द्या, त्यांच्याकडनं सुद्धा माहिती घेऊन येऊ दे। खरं तर आपली ही सगळी पोरांच्यासाठी या सगळ्या गोष्टी आपण भविष्य काळामध्ये करूया मित्रांनो। निश्चितपणा तुमच्या सगळ्या मुलांच्या बरोबर मी सुद्धा असणार आहे मित्रांनो, कारण इतकी मोठी झालेली संस्था अल्पावधीमध्ये निश्चितपणानं माझ्या बघण्यात 40 वर्षामध्ये दुसरी कुठली असेल असं मला वाटत नाही। शून्यातनं विश्व निर्माण करणारी, प्रचंड अडथळ्याची शर्यत पार करून जाणारी आणि तरीही 14-14 तास 14-14 तास संस्थेचा अध्यक्ष शाळेमध्ये थांबतो, ही साधी आणि सोपी गोष्ट नसते मित्रांनो। खरं तर तो एकतर पैसे गोळा करायला येत असतोय किंवा आणखीन कमी द्यायला येत असतोय, याच्यापेक्षा वेगळ्या कामाला येत नसते तो। ही दोन माणसं ज्या आम्ही राम आणि लक्ष्मणाची जोडी म्हणतो, ही दोन माणसं 14-14 तास तुमच्यासाठी जर इथे थांबत असतील मित्रांनो, तर निश्चितपणे या शाळेचं भविष्य प्रचंड 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 उज्ज्वल आहे असं निश्चितपणे मला वाटते। जाताना फक्त दशरथ सरांना एक विनंती करायची आहे। खरं तर दशरथ सर, पुढचा कार्यक्रम जेव्हा असेल शशिकांनी मला सांगायचं झालंय का नाही ते, दशरथ सर पुढचा कार्यक्रम जेव्हा असेल आणि तुम्ही प्रास्ताविक कराल तेव्हा तुमच्या पत्नीचं आशा यांचं नाव पहिलं घ्या आणि मग भाषणाला सुरुवात करा। यावेळी विविध मान्यवरांच्या हस्ते चैतन्य शिक्षण समूहात भव्य सुसज्ज सभागृह, अद्ययावत संगीत कक्ष, आयटी लॅब आणि इयत्ता 4th साठी क्लासरूम आदी विभागांचं उद्घाटन झालं। अध्यक्षस्थानावरून बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे म्हणाले, खरोखर चांगला शेड्यूल आहे आणि स्टाफ पण चांगला आहे, म्हणून त्याचा खरं तुम्ही फायदा घेतला पाहिजे समूहामध्ये। आणि तुम्ही उच्च ध्येय ठेवा, म्हणजे सैन्यात जा, परंतु तुम्ही उच्च ध्येय ठेवा, जे काय असेल तुम्ही जे ठरवलंय, एकदा तुम्ही ठरवलं ना, एकदा आपण जर ठरवलं इचलकरंजीला जायचंय, रस्ता धरल्यानंतर नक्कीच इचलकरंजी येणार आहे, दुसरं गाव येणार आहे, पण वेळ लागेल। जे फास्ट असतील, ज्याच्या अंगात ताकद जास्त आहे, जे चांगलं राहिलंय, लवकर उठतो, लवकर झोपतो, ज्याचं मन हे शरीर बळकट आहे, ते लवकर पोहोचतील, जे थोडेसे उशिरा पोहोचतील पण नक्की पोहोचतील, पण ज्यांना ध्येय निश्चित केलं नाही ते मात्र भरकटणार आहे मित्रांनो। गायकवाड सर तुम्हाला आणखी सांगतील सर, त्या क्षेत्रात होते शिक्षण क्षेत्रात, मी शिक्षण क्षेत्रात नाही परंतु मी एक प्रशासकीय अधिकारी आहे, मी पहिल्या प्रयत्नामध्ये मला जे पाहिजे होतं, मला फक्त फौजदारच व्हायचं होतं, मी ठरवलं होतं की मला फौजदार होऊन
गोरगरिबाची आडल्या गाडल्याची म्हणजे लोकांची आसरू पुसण्याची नोकरी करायची होती. मला सेफ नोकरी करायची नव्हती, मला खुर्चीवर बसून किंवा मला सुरक्षित नोकरी करायची नव्हती, मला एक आव्हानात्मकच नोकरी करायची होती. आणि त्याला कारण मी कसं घडलं होतं की 10वीला असताना माझी सायकल चोरी गेली होती आणि मी ज्यावेळी पोलीस स्टेशन मध्ये गेलो मला हाकलून दिलं मित्रांनो अक्षरशः पोलीस स्टेशन मधून सायकलची पावत्या अनुरूप लावलं होतं का, आम्हाला सांगून पार्क केली का, म्हणजे अशा हजारो प्रश्न विचारले. त्यावेळी मी ठरवलं की नाही मी पण एक पोलीस अधिकारी होणार आणि रंजल्या गांधी जे शेतकऱ्यांचे ज्यांचं कुणीच नाही अशा लोकांचे अस्त्र पुसणार, त्यांना जवळ घेणार, त्यांचं सगळं ऐकून घेणार. आणि मला जे त्याच्यावर सोल्युशन काढता येतं ते मी सोल्युशन काढणार असं म्हणून मी प्राध्यापक झालो असतो सर. MSc PhD ला पण मला ऍडमिशन मिळालं होतं राहुरी विद्यापीठामध्ये, पण मला ती सुरक्षित नोकरी करायची नव्हती, मला थोडस वेगळ्या मार्गाने जायचं होतं, मला असं पूर्ण महाराष्ट्रात फिरायचं होतं गडचिरोली पासून मुंबई पर्यंत आणि सगळं बघायचं होतं. म्हणजे जे पीडित माणसं आहेत, दबलेली माणसं आहेत, पिचकेली माणसं आहेत, त्यांना आवाज द्यायचा होता, त्यांचे आसरू पुसायचे होते. मी बघितलं होतं की ह्याच हे जे सगळं काम आहे मी हे पोलीस खात्यात राहून करू शकतो असं मला मनोमन वाटलं. मग तुमच्या पुढे पण पर्याय आहे, म्हणजे मिलिटरी पण आहे आणि पोलीस खात्यामध्ये पण आहे. पोलीस खाते एवढे चान्सेस म्हणजे जनसेवेचे इतर कुठल्याही नोकरीत नाही. तुम्ही 24 तास राऊंड ड्युटी असता, तुम्ही कुठल्याही कार्यालयात बिन बोबाट जाऊ शकता, म्हणजे राष्ट्रपतीच्या कार्यालयात तुम्ही तुमचा आयकार लावून जाऊ शकता. जिथं कुणीही पोहोचू शकत नाही तिथं तुम्ही पोहोचू शकता. तुम्ही जरी साधे पोलीस असला तरी तुम्ही एका कलेक्टरला हातकडी घालू शकता, म्हणजे ते लाचलूच बदलाचा ज्यावेळी तुमची जर नियुक्ती झाली म्हणजे एवढ्या पावर तुम्हाला आहेत की ते एवढ्या पावर अन्य कुणाला नाही, तसे जबाबदाऱ्या पण आहेत. आणि मला मला चांगलं माहित आहे की माणूस काम करून कधी मरत नाही, म्हणजे हातगाडा ओढणारा माणूस त्याला अटॅकनं मरत नसतो किंवा काम करणारा माणूस असं मरत नसतो, गंजून मरत नसतो किंवा झिजून मरत नसतो, तो चांगला चांगल्याच मरणारा मरतो. जो चांगला करतो किंवा लोकांसाठी झडतो, दुसऱ्याच्या पायातला काटा करतो, दुसऱ्याला रस्ता हे करतो आणि जो दुसऱ्यासाठी खड्डे खोदत असतो तो एक दिवस त्याच्यातच पडत असतो. त्यामुळे मित्रांनो आयुष्यात एक ठरवा, पैसा किती कमवायचा किंवा पैसा किती लागतो माणसांना. सगळेजण भाजी भाकरी ते वरण चपाती हेच खात असतात, म्हणजे आंबाली जरी असला तरी तो काही सोन्याचे बिस्किट किंवा सोन्याच्या भाकरी खात नाही. तो पण आपण जे खातो ना ते सगळी माणसं खातात, परंतु जी इज्जत असते किंवा जे मान मर्यादा असतो किंवा जे लौकिक प्रतिष्ठा जी असते ती मात्र आपण कमवायची असते. मग तुम्ही किती गरीब असा उच्च ध्येय ठेवा आणि त्या पद्धतीने जा. मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो की एका डोंगराला आग लागलेली असते आणि एक चिमणी असते मित्रांनो, ती चिमणी काय करते त्या डोंगराच्या आग विझवायचा प्रयत्न करते, सुचित पाणी घेते कारण ती त्या डोंगरावर राहत असते म्हणून पाणी टाकत असते. मग एक निराशावादी माणूस म्हणतात काय चिमणीत आहे तुझ्या सुचीच्या पाण्याने ह्या डोंगराची आग विझणार आहे का, तर ती काय म्हणते त्याला कावळे दादा मला माहिती आहे माझ्या चुकीत पाण्याने ही सगळी आग विझणार नाही, परंतु ज्यावेळी ह्या डोंगराचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी विझवणाराची यादी माझं नाव असं माझी एवढीच इच्छा आहे. माझ्या घरात जरी नाही विझली तरी मी विझवण्याची आधी होते. आपल्याला निराशवादी उभं करत असली पाहिजे, नाही मी कलेक्टर साठीच फाईट करणार आहे, मी लेफ्टनंट साठी फाईट करणार आहे, कर्नल साठी करणार आहे, ब्रिगेडियर साठी करणार आहे, असं जर आपण आतापासूनच मला ठरवलं तर निश्चितच तुम्ही त्या ध्येयाला निश्चित पोहोचणार आहात. मी परत एकदा तुमच्यासाठी आणखीन एकदा येईल, तुम्हाला म्हणजे स्पर्धा परीक्षा काय असते आपण कसं हे केलं पाहिजे, रोजचा पेपर वाचला पाहिजे मित्रांनो. या प्रसंगी कुरुंदवाडचे ज्येष्ठ नेते रामचंद्र डांगे, श्रमशक्तीचे संस्थापक कॉम्रेड आप्पा पाटील, उपसरपंच वृषभ कोळी, प्राध्यापक संजय परीट आदींनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य मल्लू खोत, सरपंच पांडुरंग भाट, माजी उपसभापती विद्याधर कुलकर्णी, व्यंकटेश्वराचे संस्थापक रावसाहेब नांगरे पाटील, पंचगंगेचे व्हाईस चेअरमन MR पाटील, कर सल्लागार युवराज तेली कोल्हापूर, सतीश कोळी, जनता बँकेचे राजेश पाटील, सन्मती बँकेचे CEO अशोक पाटील, तलाठी संघाचे अध्यक्ष अनंत दांडेकर, प्रभाकर बंडगर, सुभाष चौधरी, अण्णासो नायकुडे यांच्यासह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन समन्वयक शशिकांत मुद्दापुरे यांनी केले तर आभार उपप्राचार्य विश्वनाथ सारंगी यांनी मानले. महानकारी न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप इंगळे.